नमस्कार, मी विशाल परदेशी. बातमी आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बरंच काही असं म्हणत असताना एका बातमीचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो या खास बुलेटिन मधला. आणि त्याच अनुषंगाने आत्ता या क्षणाला सुरुवात करतो एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. राज्यातला एक मोठा आरोग्य घोटाळा जो आहे तो उघडकीस येऊ शकतो. प्रशासकीय पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली मुदतवाढ देण्यात आल्याचं कळत आहे. अ दर्जाच्या 193 अधिकाऱ्यांना ही मुदतवाढ देण्यात आली. गेल्या 3 वर्षांपासून या अधिकाऱ्यांना ही मुदतवाढ दिली जाते. आरोग्य सेवेच्या नावाखाली प्रशासकीय पदं जी आहे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या अ दर्जाच्या 193 प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही मुदतवाढ मिळाल्याचं कळत आहे. गेल्या 3 वर्षांपासून हे 193 अधिकारी जे आहेत त्यांना ही मुदतवाढ मिळते. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सहसंचालक, संचालक या पदावर असणारे जे अधिकारी आहेत त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रत्यक्षात आरोग्य सेवेत असलेले डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांना मात्र मुदतवाढ नाहीच आहे. मग प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लाड का? हा प्रश्न उपस्थित होतोच आहे. आणि या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देताना त्यांनी मूळ वैद्यकीय सेवा या पदावर रुजू व्हावं अशी अट घालण्यात आलेली आहे. पण मुदतवाढ मिळताच हे अधिकारी पुन्हा प्रशासकीय पदावरती बसतात तरी कसे? आरोग्यमंत्री या गोष्टीकडे सोयीनुसार डोळेझाक करतायत का? 58 वर्षांवरून 60 वर्ष आणि आता 60 वर्षांवरून 62 वर्ष वयोमर्यादा जी आहे ती मुदतवाढ देताना वाढवण्यात आली. प्रशासकीय काम करण्यासाठी शासनाकडे मोठी फळी असताना या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ का या प्रश्नाचं उत्तर शासनाला द्यावं लागणार आहे. आणि या मुदतवाढीमुळे 3 वर्षात 600 अधिकाऱ्यांना प्रमोशन विनाच निवृत्त व्हावं लागलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, नेमकं प्रकरण आहे तरी काय? विशाल, हा एक म्हणजे ही मुदतवाढ नाही तर हा एक मोठा घोटाळा स्पष्टपणे समोर येताना दिसतोय. कारण ही पदं जी आहेत ही प्रशासकीय कार्य करणारी पदं आहेत. आपल्याकडे जर प्रशासनाची हायरार्की जर पाहिली तर जिल्हा चिकित्सानंतर 10 पदं अशी आहेत की जे जिल्हा अधीक्षकांचं असेल किंवा DHOचं जे काम आहे ते करू शकतात. पण असं असताना याच अधिकाऱ्यांना, 193 अधिकारी आहेत, तिसऱ्यांदा ही मुदतवाढ दिली जाते आहे. जवळपास तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यामुळे 600 अधिकारी जे आहेत जे प्रशासकीय पातळीवर यांच्या खाली काम करतात त्यांना ही खरी ही पदं मिळायला पाहिजे होती. पण याच अधिकाऱ्यांना वारंवार मुदतवाढ जी आहे ती दिली जाते. खऱ्या अर्थानं न्यायालयाचा निर्णय असा आहे की करोना काळामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये डॉक्टरांची कमतरता असू नये यासाठी डॉक्टरांना मुदतवाढ दिली जाऊ शकते असा नियम आहे. पण डॉक्टर, नर्स यांना ही मुदतवाढ न देता थेट प्रशासकीय पदावर असलेल्या लोकांनाच पुन्हा पुन्हा मुदतवाढ दिली जाते. याचं कारण संपूर्ण यंत्रणा जी आहे ती याच अधिकाऱ्यांच्या हातात आहे. जिल्ह्याचं काही खरेदी करायची असेल तर हेच अधिकारी खरेदी करतात. जिल्ह्यामध्ये कोणाची भरती करायची असेल तर हेच अधिकारी भरती करतात. त्यामुळे मोठं गौडबंगाल जे आहे ते या 193 अधिकाऱ्यांच्या मागे दिसत आहे. आणि वारंवार त्यांना मुदतवाढ देण्यामागे खरं कारण जे आहे ते खरेदी किंवा नोकर भरती हे आहे का याचा प्रश्न जे आहे ते आता वारंवार विचारला जाऊ लागला आहे. आणि जे अधिकारी यांच्या खाली काम करतात त्यांच्यामार्फत देखील आता आवाज उठवण्यासाठी तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मग प्रफुल, असं असेल तर जे आरोग्यमंत्री राज्यातल्या ह्या सगळ्या कोरोनाच्या संकटाबद्दल मीडियासमोर येऊन पोट तिडकीने बोलताना दिसतात किंवा काही प्रश्न उपस्थित करतात किंवा केंद्रावरती देखील आरोप करतात, त्यांना त्यांच्या या सगळ्या विभागामध्ये हे घडतं आहे याची कल्पना नाही का? विशाल, आपण जर याचा संपूर्ण GR जर पाहिला तर अतिशय गोंडळ GR काढलेला आहे. या GR मध्ये म्हटलं गेलेलं आहे की करोना काळामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे म्हणून हा मुदतवाढ देतात. पण प्रत्यक्षात हे वैद्यकीय काम करतच नाही, हे प्रशासकीय काम करतात. आणि जर प्रशासकीय काम करायचं असेल तर तुमच्याखाली एवढी मोठी यंत्रणा असताना तुम्हाला यांना मुदतवाढ द्यायची गरजच का उठते? याचं खरं कारण आहे की खऱ्या अर्थानं यांच्याकडे सर्व आर्थिक व्यवहार जे आहेत ते याच अधिकाऱ्यांकडे आहेत. कुठलीही खरेदी असेल, नोकर भरती असेल, त्यामागे हे कारण आहे का हा देखील मूळ प्रश्न आहे. म्हणून कदाचित का आरोग्यमंत्री याकडे दुर्लक्ष करतात का, किंवा त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती नाही आहे का, किंवा त्यांना या संपूर्ण प्रकरणापासून लांब ठेवलं जातं का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या GR मधून स्पष्टपणे समोर येतात. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. पण ज्या पद्धतीने मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि अर्थात तू माहिती देताना जे प्रश्न उपस्थित केले त्याची सगळी उत्तरं जी आहेत ती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना द्यावी लागणार आहे. आणि हा एक फार मोठा घोटाळा आहे. पुढे पाहूयात.
सध्या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून विदेशातून लस मिळणं शक्य नाही आणि त्यामुळे सध्या राज्याची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनवरच असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार असल्याची माहिती राज्याला मिळालेली आहे आणि या अनुषंगाने एक टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लसीकरणासाठी सध्या राज्याची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनवर असल्याचं राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तिसरी लाटेच्या संदर्भात निश्चित प्रकारे आपण तयारी करतच आहोत. मी सांगितलं होतं की केंद्र सरकारने वारंवार सांगितलेलं एकच आहे की याचा परिणाम लहान मुलांवर अधिक होऊ शकतो आणि म्हणून एक पीडियाट्रिकचा टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे. नंबर एक, तो टास्क फोर्सचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. नंबर दोन, जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना VC माध्यमातून आम्ही सूचित केलेलं आहे की आपापल्या जिल्ह्यांमध्ये आपण ICU हे पीडियाट्रिक ICU किंवा न्यूनेटल ICU या संदर्भाने आपण त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी आज आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. तसंच मुंबई शहरातील लॉकडाऊन परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की आपण लसीकरण हे जास्तीत जास्त वेगाने जास्तीत जास्त लोकांसाठी अजून करण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात ह्याच्यात जे 60-65 वरचे आहेत त्याच्यातून 11 लाखांमधून साधारण 9-9.25 लाख लोकांचं लसीकरण झालेलं आहे. दोन जे वयोगट आहेत 45+ आणि 18-44 ह्याच्यात अर्थात लोकांची संख्या पण जास्ती असल्यामुळे कसं काय प्लॅनिंग करायचं, गर्दी कशी कमीत कमी राहील, जास्तीत जास्त सेंटर्स कसे उघडता राहतील. आता प्रायव्हेटमध्ये पण व्हायला लागले, काही काही ठिकाणी सरकारीपेक्षा प्रायव्हेट पण जास्ती आहेत. दर लोकांचे वेगळेवेगळे आहेत. आपण सरकारकडून फ्री करतोय, काही काही ठिकाणी जिथे चार्ज होत आहेत प्रायव्हेटमध्ये त्याच्यावर थोडी चर्चा केली. यानंतर बघूयात, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील कालावधी कमी करावा अशी मागणी मुंबई पालिकेने केली आहे आणि त्या संदर्भात केंद्राला त्यांनी पत्र लिहिलं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 2 लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 दिवस ते 60 दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यापूर्वी 84 दिवस पूर्ण होणं आवश्यक आहे, परंतु काही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता आम्ही केंद्र शासनाकडे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यांच्या जो कोविन ॲप आहे, कोविन ॲपमध्ये जर मुभा दिली तर कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला लसीकरण करता येईल आणि आम्हाला अपेक्षा आहे ती परवानगी आम्हाला मिळेल, ती मुभा आम्हाला मिळेल. त्यात आणखीन एक महत्वाची घडामोड अशी की सिरम इन्स्टिट्यूट पुणे महानगरपालिकेला 25 लाख डोस द्यायला तयार असूनही केवळ भाजप नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळे केंद्र सरकारची परवानगी मिळत नसल्याची काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी माहिती दिली आहे. तर त्याला प्रत्युत्तर देताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मला तर फक्त सिनेअभिनेता मोहन जोशी माहिती असल्याचं म्हटलं. पुणेकरांसाठी 25 लाख लस उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आणि केंद्र सरकारकडे परवानगी मागण्याचं पत्र पुण्याच्या महापौरांनी 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पाठवलेलं होतं. असं असतानासुद्धा आज पुणेकरांचा जीवन मरणाचा हा संघर्ष आहे. या परिस्थितीमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त वेळ का लागतो, यामध्ये टक्केवारीचं राजकारण आहे का, याच्यामध्ये त्यांना टक्केवारी मिळणार नाही का, भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत जो कलह आहे त्याच्यामुळं ही परवानगी मिळत नाही. सिरम इन्स्टिट्यूटशी आमचा संवाद झाला, 2 बैठका झाल्या, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली की पुण्यामध्ये आपलं उत्पादन आहे, पुण्याच्या विषयासाठी थोडं पुणेकर म्हणून याच्यामध्ये आपण थोडं आम्हाला एक विशेष बाब म्हणून पुणे शहराला 25 लाखापर्यंत किमान तरी लस आम्हाला तुम्ही द्या. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्या संदर्भातलं पत्रसुद्धा त्यांनी आपल्याला दिलं की आम्ही तुम्हाला लस द्यायला तयार आहोत, परंतु त्यातल्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत, ज्या परवानगीचे विषय आहेत, ते तुम्ही जर करून घेतले तर आम्ही द्यायला हरकत नाही. म्हणून या अनुषंगानं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धनजी यांना पत्रव्यवहार आम्ही केला आहे, त्यांची भेट आम्ही लवकर घेणार आहोत.
पुढे पाहूयात. हॉटेल्समधील लसीकरण तातडीनं बंद करा. केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश मिळालेले आहेत. खासगी रुग्णालयांमधील हॉटेल पॅकेजवर नाराजी व्यक्त करण्यात येते. असे करार म्हणजे मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन असल्याचं देखील म्हणण्यात आलंय. हॉटेल्समधील लसीकरणाची ऑफर आदेशांविरोधात असल्याचं देखील केंद्रानं स्पष्ट केलं. हॉटेल पॅकेजसोबतची लसीकरण सुविधा बंद करा असे सक्त आदेश देण्यात आलेत. रुग्णालयांनी हॉटेलसोबत केलेला करार जो आहे तो रद्द करावा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे तातडीचे आदेश देऊ केलेत. केंद्रानं दिलेल्या चार पर्यायांपैकी कुठेही लसीकरण करा, इतर कुठेही लसीकरणाला परवानगी नसल्याचं देखील केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. आता बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या निरी या संस्थेने कोरोना चाचणीची सलाईन जी आहे, सलाईन गार्गल टेस्ट ही पद्धत विकसित केली होती. या पद्धतीला मान्यता मिळाल्यानंतर आता ही पद्धत महाराष्ट्रात राबवायला सुरुवात झाली आहे. नागपूर पालिकेच्या RTPX केंद्रावर सलाईन गार्गल पद्धतीने कोरोना रुग्णांची चाचणी केली जाते. सलाईनच्या पाण्याने गुळण्या करून कोरोना संसर्गाचं निदान शक्य झालं आणि या सोप्या पद्धतीमुळे रुग्णांना नाकावाटे घशावाटे नमुने देताना होणारा त्रास कमी झाला. त्या गार्गल टेस्टचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरमध्ये सलाईन गार्गल या RTPCR टेस्ट प्रणालीला सुरुवात झालेली आहे. नागपूरच्या निरी या संस्थेने याचं संशोधन केलं आहे आणि आपण बघू शकतो की सध्या आम्ही RTPX जे टेस्टिंग सेंटर आहे तिथे आहे आणि इथे जी प्रोसेस आहे म्हणजे ही व्यक्ती टेस्टिंग करायला आलेली आहे, तिच्या हातामध्ये हे सलाईन गार्गलची जी किट देण्यात आलेली आहे आणि तो पुढे या किटमध्ये चूड भरून टेस्ट करेल. या प्रक्रियेमुळे वेळ वाचला. इतकंच नाही तर अनेकांना जेव्हा सुरुवातीला स्वॅब घेतले जात होते ते नाकातनं आणि घशातनं घेतले जात होते तर त्यामुळे पण अनेकांना त्रास होत होता, तर यामुळे हा त्रास देखील कमी झालेला आहे. इथे जे उपस्थित डॉक्टर आहे त्यांना आपण विचारूया की नेमकं या प्रक्रियेमुळे किती फायदा होत आहे आणि लोकांचा कशाप्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे. मला सांगा की एकंदरीत फायदा कशाप्रकारे पाहायला मिळत आहे, नवीन प्रक्रिया आहे आणि तुमचं काम देखील किती सोपं झालं आहे? नक्कीच, अर्थात आमचं काम फार सोपं झालेलं आहे आणि मेन म्हणजे हे पेशंटसाठी फार सोयीस्कर झालेलं आहे. कारण आधी आम्ही ते स्वॅब घ्यायचो नाकात टाकून गळ्यात घालून तेव्हा पेशंटला इजा व्हायची, काही दुखापत व्हायची किंवा कोणाला काही ओकारी आल्यासारखं वगैरे वाटायचं आणि त्याच्यामुळे मग आता हे सलाईन गार्गल्सची टेस्टिंग सुरू झालेली आहे तर ती फार सोयीस्कर झालेली आहे पेशंटसाठी आणि पेशंट फार कम्फर्टेबल फील करतो आणि पेशंटला पण ते हार्डली काही वाटत नाही ते करायला. इवन पेशंट्स पण येऊन करत आहे सलाईन गार्गल तर ते सुद्धा फार चांगले रिस्पॉन्स देतात आहे. इनफॅक्ट ते पण म्हणतात आहे की त्यांनी आम्हाला फार सोयीस्कर झालेलं आहे हे सगळं. आणि राहिली गोष्ट आपली ॲक्युरसी लेवलची, तर रिझल्ट आम्ही स्टडी केलेली आहे त्याची, तर आपली नॉर्मल स्वॅब कलेक्शनची आणि आपली ही जी दुसरी मेथड आहे सलाईन गार्गलची, तर दोन्ही याची ॲक्युरसी लेवल सारखीच आहे. त्याच्यामुळे अर्थातच ही टेस्ट नक्कीच फार उपयोगी आहे आणि पेशंटसाठी फार सोयीस्कर आहे. वेळेचा देखील एक तासामध्ये तुम्ही आधी किती पेशंटची टेस्टिंग करायची आणि आता किती पेशंटची टेस्टिंग करता? म्हणजे आधी इथे तर जास्ती टेस्टिंग्स व्हायच्या, आता थोड्या हरकत कमी झालेल्या आहे टेस्टिंग. आणि वेळेची गोष्ट सांगायची झाली तर आम्हाला इथे पेशंटला फक्त गाईड करावं लागतं आहे, त्याच्यामुळे फार कमी वेळ लागतो आहे. आणि मेन थिंग डॉक्टर आणि पेशंटमध्ये सुद्धा एक सोशल डिस्टन्स मेंटेन करता येत आहे आम्हाला, त्याच्यामुळे हे फारच उपयोगी झालेलं आहे. विरजनली प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, News18 लोकमत, नागपूर. आणि या सलाईन गार्गलमुळे बहुतांशी गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या झालेल्या आहेत. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊ, पहा फक्त News18 लोकमत. आता बातमी आणि बरंच काही मध्ये मुंबईकरांसाठी ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी अशी आहे की 1 जून ते 15 जून, नीट लक्षात घ्या, 1 जून ते 15 जून यासाठी मुंबईत महानगरपालिकेची नवीन नियमावली लागू होते. उद्यापासून 7 ते 2 म्हणजे सकाळी 7 ते दुपारी 2 या वाजेपर्यंत दुकानं उघडी राहणार आहेत. कारण यापूर्वी हाच कालावधी सकाळी 7 ते 11 हा होता, पण आता साधारण 3 तासांनी ही वेळ वाढवण्यात आली आहे. उद्यापासून सकाळी 7 ते 2 या वेळेमध्ये दुकानं जी ती सुरू राहतील. पहिल्या आठवड्यात उजव्या बाजूची दुकानं म्हणजेच सोमवार बुधवार शुक्रवार सुरू राहतील, तर डाव्या बाजूची दुकानं मंगळवार गुरुवार या पद्धतीनं उघडी राहतील. दुसऱ्या आठवड्यात हे उलट होईल, शनिवार रविवार दुकानं ही पूर्णपणे बंद असतील.
बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या बरोबर आहेत. स्वाती, ही नवीन नियमावली पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना समजून सांगूयात, ती नेमकी कशी असणार आहे? नक्कीच विशाल, आपल्याला माहितीये की मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झालेली आहे, त्यामुळे अनलॉकचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी त्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांवर किंवा त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरवर ही जबाबदारी टाकलेली आहे की त्यांनी अनलॉक खरं तर कशा पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं की मुंबईमध्ये 1 जून ते 15 जून या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये एक नवीन नियमावली तयार होते, त्यानुसार अत्यावश्यक कॅटेगरीमधली सगळी दुकानं सकाळी 7 ते 2 या काळामध्ये सुरू राहणार आहेत, पण अत्यावश्यक ते व्यतिरिक्त बाकी इतर दुकानं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करू शकतो, बाकी इतर काही सलून असतील किंवा आणखी काही, तर या ही जी दुकानं आहेत या दुकानांना मात्र 7 ते 2 याच वेळेत खुलं राहता येणार आहे. पण त्यासाठी पण नियमावली अशी असेल की मुंबई शहरामध्ये जी उजव्या बाजूची दुकानं असतील ती 1-1 दिवस वगळून, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये उजव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवस खुली असतील, तर डाव्या बाजूची दुकानांना, कारण शनिवार रविवार दुकानं बंद असल्यानं डाव्या बाजूच्या दुकानांना 2 दिवस मिळतात, तो म्हणजे मंगळवार आणि गुरुवार. आणि म्हणूनच एक्झॅक्टली सेम ही गोष्ट पुढल्या आठवड्यामध्ये डाव्या बाजूच्या दुकानांना लागू होईल की डाव्या बाजूची दुकानं ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवस खुले राहतील, म्हणजे दोन्ही बाजूच्या दुकानांना हा न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आज आपण बघितलं की 676 इतकी रुग्णसंख्या आढळलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर हे जे अनलॉक आहे, साधारणतः अंदाज घेण्यात येईल की मुंबईकर कसे वागतायत, मुंबईकर शिस्त बाळगतायत का, मुंबईकर आणि त्याचबरोबर आस्थापनं ज्यांची आहेत किंवा ज्यांची दुकानं आहेत ते नीट वागतायत का, कारण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. बरं, आणि याला जर विरोध केला, म्हणजे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग व्यतिरिक्त महापालिकेनं घेतलेल्या या जर निर्णयाला विरोध केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असं इकबाल चहल यांनी काढलेल्या या परिपत्रकात स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ही जी नवी नियमावली आहे 1 ते 15 जून या 15 दिवसांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे, ज्याच्यामध्ये मुंबईकरांनी आणि आस्थापनांच्या मालकांनी किंवा चालकांनी त्या पद्धतीनं वागणं अपेक्षित आहे. विशाल, धन्यवाद स्वाती या सगळ्या तपशिलाबद्दल. पण एकीकडे ही बातमी आपण जाणून घेतोय, तर दुसरीकडे दुकानं उघडी राहणार पण वेळ चुकली, 7 ते 2 ही वेळ गैरसोयीची असल्याची भावना मुंबईकरांकडनं व्यक्त होताना दिसते. 11 ते 6 म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 6 ही वेळ दुकानं खुली करण्याच्या संदर्भात असावी अशी मागणी जी आहे ती मुंबईकर करताना दिसत आहे. त्यामुळे सकाळी 7 ते 2 याऐवजी खरं तर सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत दुकानं सुरू असायला हवीत. सकाळी 7 ते 2 ही वेळ गैरसोयीची आहे आणि या सगळ्या कालावधीत खरं तर घाईगडबडीने जाऊन दुकानात खरेदी करणं किंवा काही तातडीच्या वस्तू जर आणायच्या असतील तर त्या आणणं हे शक्य होत नाही, गरजेच्या वस्तू आणणं शक्य होत नाही. त्यामुळे दुकानं खुली ठेवण्याची वेळ ही सकाळी 11 ते सायंकाळी 6 या कालावधीतली असावी अशी मागणी आता मुंबईकर करताना दिसत आहेत. दुकानं सुरू ठेवण्याची वेळ चुकली असल्याचं मत मुंबईकरांनी व्यक्त केलंय. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.